जिला समाज कल्याण विभाग, जिला परिषद नागपुर और दिव्यांग क्षेत्र में कार्य करने वाले सरकारी अनुदानित, बिना अनुदानित, कायम बिना अनुदानित स्कूल के संयुक्त विद्यमान से दिव्यांग स्पर्धा का आयोजन 5 व 6 फरवरी को ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय मैदान पर किया गया था। हर साल की तरह इस साल भी दिव्यांग क्रीड़ा स्पर्धा का आयोजन ईश्वर देशमुख क्रीड़ा मैदान पर किया गया था, जिसमें शहर के 1,500 से भी ज्यादा दिव्यांग छात्रों ने इस प्रतियोगिता में सहभाग लिया था। 206 क्रीड़ा प्रकारों में 206 विजेताओं को 10 दिवसीय शिबिर का आयोजन किया गया है। काल आणि आज 2 दिवस दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेले आपण, यामध्ये जवळपास 206 इव्हेंट असणार आहेत आणि टोटल आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 101 दिव्यांगाच्या शाळा आणि कर्मशाळा आहेत। त्याच्यापैकी 1,500 वर मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट होत आहे आणि हे 206 क्रीडा प्रकारामधले जे 206 प्रथम क्रमांकाचे विनर असणार आहेत त्यांचं 10 दिवसीय निवासी क्रीडा शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आणि छान मस्तपैकी सर्वजण पार्टिसिपेट होऊन आनंद घेत आहेत आणि अगदी ट्रान्सपरंट अशा स्पर्धा होत आहेत। दरवर्षी ह्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत आपण करत असतो। आय थिंक जवळपास 10 ते 15 वर्षापासून सुरू आहे हे सर्व, 2 दिवस चालतात आणि आमच्या ज्या 101 शाळा आहेत त्याच्यामध्ये 4 प्रवर्गाच्या शाळा चालतात। काल 2 प्रवर्ग झालेले आणि आज 2 प्रवर्ग, काल एक होतं बहुविकलांग आणि मतिमंद प्रवर्ग आणि आज राहिलेले 2 प्रवर्ग। सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागपूर। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग की ओर से क्रीडा प्रतियोगिता का आयोजन किया जाता है, जिसमें नागपुर जिले से 97 स्कूल के दिव्यांगित छात्र इस स्पर्धा में शामिल हुए हैं। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी दिव्यांगासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचं आयोजन होत असतं आणि ह्या क्रीडा स्पर्धा जिल्हास्तरावरून निवड झालेल्या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचं आयोजन दरवर्षी जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये हा कार्यक्रम होत असतो आणि या अनुषंगाने आपल्या नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरातील 97 शाळा ज्या दिव्यांगाच्या आहेत त्यात अस्थिव्यंग प्रवर्ग, मतिमंद प्रवर्ग, मुकबधीर प्रवंग आणि अंध प्रवंग आणि बहुविकलांग प्रवर्ग ह्या 5 प्रवर्गातील त्यातल्या त्यात ABC हा अस्थिवंगाचा प्रवर्ग आणि अंशता आणि पूर्णता अंध अशा 8 प्रवर्गात ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि या निष्पक्षपाती होव्यात म्हणून दरवर्षी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पंच आणि कुठल्याही क्रीडा शाळेतील क्रीडा शिक्षकांचा यात सहभाग न करता आम्ही ह्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पंच यांच्या साक्षीने ह्या स्पर्धा आम्ही संपन्न दरवर्षी करत असतो। दरवर्षी ह्या स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यात होतात, मागच्या वर्षी ह्या स्पर्धा अमरावती इथे झालेल्या होत्या आणि यावर्षी माननीय धनंजय मुंडे साहेब जे सामाजिक न्यायमंत्री आहे यांनी ह्या स्पर्धा पुणे इथे होतील अशा या स्पर्धांचं यावर्षी पुणे इथे आयोजन फरवरीच्या लास्ट वीकला होणार आहे। नागपूर विद्यापीठाचे क्रीडांगण रवीनगर चौक इथे विशेष शिबिर 10 दिवसांचं आयोजित केलं जातं। मार्गदर्शक तज्ज्ञ मंडळी, मग ॲथलेटिक्स असो, स्पोर्ट्स असो, सगळ्या याच्यामध्ये तज्ज्ञ मंडळीकडनं मार्गदर्शन होतील। त्यात आमचे शिक्षका खेळाडूंना आणि शिक्षकांना शारीरिक शिक्षणाचे आणि क्रीडा स्पर्धेचे ज्ञान तिथून प्राप्त होऊन आम्ही महाराष्ट्र संघात विजय प्राप्त करू ही आमची मानसिकता आहे। उमेश वाजूकर, मी क्रीडा प्रमुख म्हणून या जिल्ह्याचं काम बघतोय। अस्थी व्यंग प्रवर्ग, अंध प्रवर्ग, मुखपते प्रवर्ग, मतिमंद प्रवर्ग, बहुविकलांग प्रवर्ग, ऐसे 5 प्रवर्ग से छात्र इस स्पर्धा में शामिल हुए थे। इनमें से विजेता राज्य स्तरीय स्पर्धा में खेलेंगे, ऐसी जानकारी क्रीडा प्रमुख उमेश वाजूकर इन्होंने दी है। कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।